राईट एज्युटेक मध्ये मी वल्लभ बारले आपल्या सर्वांचं स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 9वी गणित भाग 1 मधील प्रकरण क्रमांक 3 बहुपदी यातला सराव संच 3.3 मधील आपण जवळपास उदाहरण क्रमांक 2, 3, 4 आणि 5 ही उदाहरण पाहणार आहोत. आणि 6वं उदाहरण तुम्हाला जमत नसेल तरी देखील मला कमेंट करून सांगा, तुम्हाला ते देखील मी सोडवून देतो. चला तर सर्वात प्रथम आपण दुसऱ्या गणिताकडे जाऊया. आपल्याला हे गणित दोन पद्धतीने सोडवायचे आहेत, संश्लेषक पद्धत आणि रेषीय पद्धतीनं तेच गणित आपल्याला सोडवायचं आहे. काही गोष्टी मी या ठिकाणी मेन्शन करून घेतलेल्या आहेत की जेणेकरून पुन्हा आपला वेळ त्यासाठी जास्त जाऊ नये म्हणून. आता पहिल्या दुसऱ्या या उदाहरणामध्ये आहे, आपल्याला संश्लेषक पद्धतीनं हे उदाहरण सोडवायचं आहे. यामध्ये आपल्याला एक्सचा 4th घात अधिक 2x² अधिक 3x² अधिक 4x + 5 या पद्धतीचा हा प्रश्न तुम्हाला दिलेला आहे. आता यामध्ये भाज्य काय आहे, तर भाज्य आपण ज्याला भाग घालणार आहोत तो भाज्य म्हणजे या ठिकाणी मी भाज्य लिहितो x² अधिक 2x² अधिक 3x² अधिक 4x + 5 या पद्धतीनं हा आपला भाज्य आहे. याला आपण भागणार आहोत एक्स अधिक या दोन या पदावलीनं भागणार आहोत. एक गोष्ट लक्षात घ्या की या ठिकाणी जे तुम्हाला भागाकार करायला दिलेला आहे, जो भाज्य दिलेला आहे, तो घातांकाच्या उतरत्या क्रमाने म्हणजे ती दिलेली बहुपदी प्रमाण रूपात आहे का हे आपल्याला पाहावं लागेल. x³, 3, 2 या ठिकाणी x1 असतो आणि 5 0 असतो, म्हणजे 4, 3, 2, 1, 0 या उतरत्या क्रमाने घातांक इथे दिलेली आहेत आणि सर्वच्या सर्व पदे आहेत, म्हणून ही बहुपदी प्रमाण रूपात आहे, तिला पुन्हा प्रमाण रूपात लिहिण्याची गरज नाही. आता आपण डायरेक्ट या ठिकाणी त्याचं काय करूया, सहगुणक रूप लिहूया. सहगुणक वगैरे काय आहे याच्या पहिल्या व्हिडिओमध्ये देखील आपण पाहिलेलं आहे. सहगुणक रूप या ठिकाणी हा पहिलं पद आहे, या ठिकाणी याचा काहीच याचा सहगुणक नाही, याचा अर्थ त्या ठिकाणी काय असतो बाळानो, या ठिकाणी दुसऱ्या पदाचा सहगुणक 2 आहे, परत तिसऱ्याचा 3 आहे, 4th चा 4 आहे आणि 5वा हा स्थिर पद आहे, म्हणून ते जसंच्या तसंच आपण या ठिकाणी हे त्याची सहगुणक रूप झाले. आता भाजक काय पहा मित्रांनो, भाजक तुम्हाला दिलेला आहे x + 2. काय दिलेला आहे, भाजक x + 2 आहे. बरं ठीक आहे, इथं एवढं असून चालणार नाही, भाजक काय आहे x + 2 असून 2 ची विरुद्ध संख्या घ्यायची नेहमी, आपल्याला याच्या उलट संख्या घ्यायची, विरुद्ध संख्या काय आहे तर -2 ची - 2 ही त्याची विरुद्ध संख्या आहे. तर ह्या गोष्टी आपल्याला केवळ मग आता आपल्याला ह्या बहुपदी एका विशिष्ट रचनेमध्ये आपल्याला मांडून घ्यायचे. चला मी या ठिकाणी अशा पद्धतीने त्याची रचना करतो, म्हणजे या पद्धतीनं आपण या ठिकाणी ते मांडू शकतोय. दिलेले सहगुणक रूप आपण सरळ एका पाठोपाठ एक सरळ एका रेषेत लिहूया. 1, 2, 3, 4 आणि 5 हे सहगुणक आपण रूप लिहिलेलं आहे. या ठिकाणी भाजक आपला x + 2 आहे आणि त्याची विरुद्ध संख्या -2 आहे, म्हणून मी या ठिकाणी -2 ही संख्या या ठिकाणी लिहितो. सुरुवातीला 1 हे पहिलं जे पद आहे कोणतंही असो ते जसंच्या तस आपल्याला या ठिकाणी लिहायचं आहे. त्यानंतर याचा आणि याचा गुणाकार करायचा आहे, -2 × 1 = -2 येईल आणि -2 + 2 = 0 येईल. नंतर 0 ने आपल्याला काय करायचं आहे तर -2 ला गुणाचं आहे, -2 × 0 काय राहील, 0 राहील. मग 3 + 0 किती येईल, तुमचं 3 येईल. परत 3 ने -2 ला गुणणार तुम्ही तर किती येणार, व्यतिरिक्त 6, वजा चिन्ह आहे म्हणून इथं -6 आलं, -6 + 4 = किती आले तुमचे, -2 आले, -2 × 2 = तुमचे किती आले, 4 आले. आणि या ठिकाणी 5 आणि 4 = 9 आणि शेवटच्या संख्येला तुम्ही काय करणार आहात तर ब्रॅकेट करणार आहात, का तर ती असते तुमची बाकी. हे काय आली, तुमची बाकी आली. मग आपल्याला ह्या भागाकाराचे सहगुणक रूप मिळाले, म्हणून
आता आपण या ठिकाणी भागाकार कोणता आहे तो भागाकार आपण लिहूया. भागाकाराचे सहगुणक रूप, भागाकाराचे सहगुणक रूप काय आलेलं इथे लिहा, एक शून्य. ही जे काय आलेलं आहे खाली तुम्हाला एक शून्य, इथं प्रत्येक ठिकाणी तुम्हाला स्वल्पविराम द्यायचा आहे. तीन आणि वजा दोन, नऊ घेणार नाहीये तुम्ही शेवटची संख्या, कारण नऊ ही काय बाकी येणार आहे त्याची लक्षात घ्या. म्हणून याच्यावरून आपण सहगुणकावरून तो भागाकार कोणता आहे तो आपण या ठिकाणी लिहिणार आहोत. म्हणून एक दोन तीन चार, चार पद आहेत म्हणजे सर्वात मोठा येणार घातांक एक्स चा घन, एक मायनस करायचं लक्षात ठेवण्यासाठी आपल्याला, अधिक अधिक शून्य एक्स चा वर्ग. लक्षात घ्या शून्य एक्स चा वर्ग हे पद तुम्ही घ्या किंवा न घ्या काही फरक पडत नाहीये, मात्र सुरुवातीला तुम्ही नक्की घ्या. एक्स चा घन अधिक शून्य एक्स चा वर्ग अधिक तीन एक्स, अधिक तीन एक्स राहिलं काय वजा दोन, म्हणजेच थोडक्यात हे तुमचा भागाकार असा असेल एक्स घन अधिक तीन एक्स वजा दोन, या पद्धतीचा हा तुमचा भागाकार असेल. भागाकार आणि बाकी लिहा तुम्हाला असं म्हटलेलं आहे. आणि बाकी तर किती येते आपणास माहिती आहे, चौकोनामध्ये वर आपण मेन्शन केलेली आहे ती बाकी आहे तुमची नऊ. आता हेच उदाहरण बाळांनो आपण काय करायचंय, तर ह्या रेषीय पद्धतीने हे उदाहरण सोडवायचं. रेषीय पद्धतीने हे उदाहरण सोडवण्यासाठी आपल्याला अतिशय सोप्या पद्धतीने हे उदाहरण आपल्याला सोडवता येते लक्षात घ्या. तर हे उदाहरण कसं सोडवायचं पहा, तर हे उदाहरण सोडवताना आपल्याला सुरुवातीला ह्याच बहुपदीला अशाच पद्धतीनं एक्स अधिक दोन हेच उदाहरण आहे. ही संश्लेषक पद्धत झाली, रेषीय पद्धतीनं आपल्याला हे उदाहरण सोडवायचं आहे. तर सुरुवातीला जे तुम्हाला उदाहरण दिलेलं आहे ते एज इट इज लिहा. एक्स चा चौथा अधिक दोन एक्स चा घन अधिक तीन एक्स वर्ग अधिक चार एक्स अधिक पाच. या ठिकाणी बहुपदी प्रमाण रूपात असो किंवा नसो त्या ठिकाणी ते आपल्याला प्रमाणित करून घ्यायची आवश्यकता नाहीये, मात्र यातल्या प्रत्येक पदामध्ये तुम्हाला एक्स अधिक दोन हा जो भाजक आहे तो त्याच्यामधून आपल्याला कॉमन घ्यायचा आहे. ठीक आहे, तर पहा या ठिकाणी आता सुरुवातीला फक्त आपण या पहिल्या पदाकडे लक्ष द्या. काय एक्स चा फोर आहे, एक्स रेस टू फोर आहे, एक्स चा चौथा घात आहे. मग याच्यातून आपल्याला काय कॉमन काढायचं आहे, तर एक्स अधिक दोन ही पद कॉमन काढायचं आहे. मग या ठिकाणी एक्स गेला चार मधून, किती राहिले एक्स चा घन राहिला, म्हणजे एक्स घन कंसात एक्स अधिक दोन या पद्धतीनं आपल्याला या ठिकाणी ह्यातला कॉमन घटक आपल्याला काढता येईल. म्हणून एक्सचा घन गुणिले एक्स एक्सचा चौथा हे पद तुम्हाला मिळेल. पहिल्या पदाला गुणल्यामुळे दुसऱ्या पदालाही गुणावं लागेल आपल्याला, म्हणून एक्सचा घन अधिक गुणिले दोन म्हणजे दोन एक्स घन काय येणार तुमचं, येतं दोन एक्सचा घन हे अधिक आलं ना, मग ते अधिक आल्यामुळे काय करायचं आपण त्याच्या विरुद्ध संख्या घ्यायची, तर काय करणार तुम्ही वजा घेणार आणि वरती जे काय राहिलेली पद आहेत ते तुम्ही जसेच्या तसे लिहायचे. कुठून, इथून आहे असं अधिक दोन एक्स चा घन अधिक तीन एक्स चा वर्ग अधिक चार एक्स अधिक पाच, हे जसंच्या तसं घेतलंय. आता लक्षात घ्या या ठिकाणी दोघांचाही या ठिकाणी आपल्याला जर विचार करायचा झालं तर या ठिकाणी दोन एक्स चा घन आणि तीन एक्स दोन एक्स चा घन अधिक आणि वजा हे दोन्ही आहे, म्हणजे हे दोन्हीच्या दोन्ही पद एकमेकाला कॅन्सल होतील. म्हणून एक्स घन एक्स अधिक दोन, हे दोन पद सोडून राहिलेले वरचं समीकरण आहे असं लिहा, बहुपदी लिहा, अधिक तीन एक्स वर्ग अधिक चार एक्स अधिक पाच. आता लक्षात घ्या या ठिकाणी तर तुम्हाला हे सुरुवातीचं मिळालेलं आहे, पहिल्या पदामध्ये तुम्ही एक्स अधिक दोन हे तुम्ही कॉमन काढलेलं आहे. आता तुम्हाला लक्ष द्यायचं आहे तीन एक्सचा वर्ग. आता तीन एक्सचा वर्ग याच्यामधून जर एक्स आपण बाहेर काढलं तर काय राहील, फक्त अधिक तीन एक्स, काय राहील अधिक तीन एक्स, आणि याच्यामध्ये आपल्याला घ्यायचा एक्स अधिक दोन म्हणजे तीन एक्स गुणिले एक्स तीन एक्सचा वर्ग होतो. आता राहिलं या ठिकाणी दोन ला गुण, बेत्रिक सहा, कसे सहा येणार आहे अधिक सहा आले, म्हणजे लिहिताना आपण कशा पद्धतीने लिहिणार आहात ते
वजा 6x। हे आज जास्तीचं पद आल्यामुळं आपण जर अधिक येत असेल तर वजा आणि वजा येत असेल तर अधिक या पद्धतीने विरुद्ध चिन्ह घेतो आपण। हे 6x या ठिकाणी तुम्हाला मिळालेलं आहे। त्यानंतर पुढची पदावली जशीच्या तशी हे राहिलेलं उर्वरित भाग आपल्याला लिहायचा आहे, सॉरी या ठिकाणी हा तोच अधिक 4x अधिक 5। आता दोघांचे या ठिकाणी घातांक समान आहेत म्हणजे ही पदांची बेरीज वजाबाकी आपल्याला करता येऊ शकते। आता हिथून पर्यंतची सर्व पद जशीच्या तशी, एक्स चा घन एक्स अधिक 2 अधिक 3x, एक्स अधिक 2 वजा 6x आणि अधिक 4x याची जर तुम्ही बेरीज केली तर तुमची बेरीज या ठिकाणी येईल बाळांनो किती येईल, तर ती येईल वजा 2x। किती वजा 2x, राहिलेलं पद काय आहे तुमचं अधिक 5। आता या ठिकाणी हे जे काही कॉमन घटक आलेत आपलं कोणकोणते, एक्स चा घन एक्स अधिक 2 अधिक 3x एक्स अधिक 2, याला हात लावायचा नाही, ह्याचं सोल्युशन झालेलं आहे आपल्याला। आता राहिले कुठलं पद वजा 2x। आता वजा 2x मधून एक्स आपण कॉमन काढू शकतोय का, तर हे तर एक शिल्लक आहे म्हणून हे काय करू कंसाच्या बाहेर वजा 2 ठेवूया आणि एक्स अधिक 2 अशा पद्धतीने घेऊया। या दोघांचा गुणाकार करा, 2 गुणिले एक्स 2x आलं आणि 2 वजा 2x गुणिले 2 दोन्ही 4 वजा 4 आलं ना, मग काय करायचं वजा आल्यामुळं अधिक करायचं आणि हे 4 या ठिकाणी मेन्शन करणार, राहिलेलं पद अधिक 5। या दोघांची बेरीज होईल आता एक्स चा घन एक्स अधिक 2 अधिक 3x एक्स अधिक 2 वजा 2x अधिक 2 आणि 5 आणि 4 यांची बेरीज आली आपली 9। म्हणून या ठिकाणी आता काय करूया आपण की ही घटक कॉमन नाहीत, एक्स अधिक 2 एक्स अधिक 2 एक्स अधिक 2 हे भाजक होता ना आपलं, ते आपल्याला कॉमन आलंय म्हणून इथे लिहूया सुरुवातीला 3 पैकी एकदाच लिहू आणि जो आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे ते एक्स चा घन अधिक 3x वजा 2 आणि अधिक 9। म्हणून आपल्याला याच्यावरून सांगता येतं की भागाकार आपल्याला लिहायला सांगितलाय। आता या ठिकाणी कुठं शोधणार भागाकार, तर ही जी काय आपल्याला कॉमन काढल्यानंतर जी काही पद आलेली आहेत म्हणजे एक्स घन अधिक 3x वजा 2 आणि तुमची बाकी आहे बाकी बरोबर 9। लक्षात घ्या या ठिकाणी तुम्ही पाहू शकताय या ठिकाणी भागाकार किती आहे तुमचा, एक्स घन अधिक 3x वजा 2, या ठिकाणी तुम्ही पहा भागाकार किती आलाय तोच आलाय बाकी 9 आणि या ठिकाणी पण बाकी 9 आलेली आहे। म्हणजे दोन्ही उदाहरण जर तुम्ही वेगळ्या पद्धतीने सोडवली तरी उत्तर वेगळी येणार नाहीत, ठीक आहे। तर पहा पुढचा देखील प्रश्न आपण वाय घन वजा 216 आणि वाय वजा 6 अशा पद्धतीचा तुम्हाला प्रश्न दिलेला आहे। आता लक्षात घ्या या ठिकाणी आपल्याला बहुपदी प्रमाण रूपात करून घेणं गरजेचं आहे या ठिकाणी, बरोबर। म्हणजे आता जर आपण या ठिकाणी याचं सोल्युशन करत असताना जर पाहिलं तर आपल्याला काय या ठिकाणी करता येईल पा, तर हे संश्लेषक पद्धतीनं सुरुवातीला हे उदाहरण आपण सोडवूया। हा भागाकार करायचा आहे वाय घन वजा 216 त्याला वाय वजा 6 आपल्याला भागायचा आहे, म्हणजे हे संश्लेषक पद्धतीने। आता भाज्य काय आहे तर वाय घन वजा 216 आहे, तर या ही बहुपदी आपल्याला प्रमाण रूपात करून घेऊया सुरुवातीला, म्हणजेच आपल्याला सहगुणक रूप त्याचं व्यवस्थित लिहिता येईल। वाय घन अधिक वर्ग नाहीये यात, 0x वर्ग अधिक 1 हे पद नाहीये, बरोबर। म्हणजे या ठिकाणी काय म्हणूया तुम्ही, 0x वर्ग अधिक 0x असं देखील तुम्ही म्हटलं तरी चालेल। तर पहा आणि दुसरं नंतर काय आहे वजा 216 या पद्धतीने 3, 2, 1 आणि 0 या पद्धतीनं आपल्याला या ठिकाणी त्याचं काय करता येईल, ही प्रमाण रूपात ती दिलेली भाज्य बहुपदी आपल्याला लिहिता येईल। आता याचं सहगुणक रूप आपण याच पद्धतीने नियमित पद्धतीने लिहितो त्या पद्धतीनं, वाय घनचा सहगुणक काय नाही म्हणजे किती आहे 1 आहे, याचा 0, याचा किती आहे 0 आणि याचा किती आहे, तर हे स्थिर पद आहे तर त्याचा सहगुणक रूप सहगुणक किती आहे त्याचा 216। भाज्य काय दिलंय तुम्हाला,
भाजक दिलाय वाय वजा सहा, भाजक आहे वाय वजा सहा, हा भाजक वाय वजा सहा असून म्हणावला गेला आपल्याला, असून वजा सहाची विरुद्ध संख्या किती येते, मायनस सिक्सची अपोजिट सहा प्लस सहा. ओके, तर पहा मग आता सालाबाद प्रमाणे आपल्याला या ठिकाणी काय करावं लागेल, पुन्हा अशा पद्धतीची अरेंजमेंट करून घ्यावी लागेल जेणेकरून आपल्याला भागाकाराचे सहगुणक रूप मिळवता येईल. ठीक आहे, तर पहा या ठिकाणी आता काय करूया, हे दिलेले सगळे सहगुणक आपण ओळीने लिहूया, एक शून्य शून्य आणि वजा 216. भागाकार भाजक आहे वजा सहा, त्याची विरुद्ध संख्या आपण लिहित असतो सहा. पहिल्या पदाचं काही नसतं, ते जसंच्या तसं या ठिकाणी आलेलं. ओके, मग आता ह्या दोघांचा तिरकस गुणाकार करायचा, एक गुणिले सहा, सहा एक सहा आणि ह्यांची वरची उभी बेरीज करायची, सहा अधिक शून्य सहा, परत किती आले, सहा गुणवले सहा, सहा सहा 36, 36 अधिक शून्य 36. आता 36 गुणवले सहा, 36 216 येत, किती आले अधिक 216 अधिक वजा 216 बरोबर किती आलं शून्य. हे शून्य असं करायचं का, तर ही असते बाकी, शेवटची जी संख्या येते ती तुमची काय असते, बाकी असते मित्रांनो. तर मग भागाकाराची सहगुणक रूप आपल्याला मिळाले, भागाकाराची सहगुणक रूप काय मिळाले तुम्हाला, भागाकारा सहगुणक रूप एक सहा आणि 36, याच्यावरून भागाकार आपण लिहू शकतोय, म्हणून भागाकार बरोबर 1 2 3 येत बरोबर, एक सोडून द्या म्हणजे वर्ग बहुपदी आली, काय आली या ठिकाणी, वर्ग आला, द्विपदी येईल या ठिकाणी. म्हणून एक्स चा कुठलं वाय दिलंय ना, वायचा वर्ग हे चिन्ह सहित लिहायचंय आपल्याला, अधिक सहा एक्स, या ठिकाणी किती आहे 36, म्हणजे हे ठिकाणी उत्तर तुमचं किती आलंय, अधिक 36 आणि बाकी, म्हणून बाकी बरोबर, बाकी आपण चौकोनात मेन्शन केलेली, किती आहे बाकी 0, 0 नीट का, परत 6 झालं म्हणणार 0. ओके, हेच उदाहरण आता आपण रेषीय पद्धतीने, रेषीय पद्धत अत्यंत सोपी आहे, जर तुम्हाला एकदा समजली तर तुम्हाला कसलंही उदाहरण आलं तरी तुम्ही ते सहजपणे सोडवू शकता. आता ही रेषीय बहुपदी मध्ये आपल्याकडे काय आहे, वायचा घन वजा 216 हा भाज्य आहे, त्याला भागायचं आहे आपल्याला वाय वजा 6 या भाज्यानं. ओके, मग आता या ठिकाणी सुरुवात करताना आपण वायचा घन, त्यातनं एक आपण या ठिकाणी नॉमिनेट म्हणजे वाय वर्ग या ठिकाणी बाहेर येईल, आणि आपल्याला प्रत्येक पदामध्ये आता हा भाजक म्हणजे वाय वजा 6 हा प्रत्येक वेळेस आपल्याला त्याच्यामध्ये ऍड करायचा आहे. आता ऍड करून झाल्यानंतर वाय वर्ग गुणिले वाय, वायचा घन, मग तर याच पद्धतीने ह्या दुसऱ्या पण पदाला गुणावं लागेल. इथं वजा आहे म्हणल्यावर साहजिकच हे वजा येणार, सहा वायचा वर्ग, सहा वायचा वर्ग अशा पद्धतीने आलं. आता हे सहा वायचा वर्ग वजा आलं तर त्याच्या विरुद्ध काय करतो आपण, अधिक करतो, राहिलेलं पद सांगा पुढचं काय, तर 216, म्हणून आता बरोबर वाय वर्ग कंसात वाय वजा 6. आता या ठिकाणी सहा वाय वर्ग कडे तुम्ही लक्ष द्या, सहा वाय वर्ग मधून आपण काय करूया, अधिक तर चिन्ह आहे ना, ह्यातून सहा वाय बाहेर काढू, कारण का, तर आपल्याला ह्यात वाय वजा 6 यामध्ये पण आपल्याला कॉमन शोधायचं आहे. ठीक आहे, मग सहा वाय गुणवले वाय, सहा वाय वर्ग झालं आणि साई साई 36 वाय, 36 वाय आलं पहा या ठिकाणी, 36 वाय कसलाय वजा, तर इथं काय करू, अधिक 36 वाय करूया, राहिलेला पुढचा भाग जसाच्या तसा घ्या, 216. आता 1 2 पदांचं काम झालेलं आहे, आता म्हणून वायचा वर्ग वाय वजा 6 अधिक 6 वाय कंसात वाय वजा 6,
आता याच्यातून वाय काढण्यासाठी आपल्याला 36 लाच बाहेर घ्यावं लागेल. 36 याच पदाकडे बघत आहे सुरुवात. एक 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 पदामध्ये आपल्याला काय करायचं आहे, तर हे भाजक मिसळायचं आहे, त्यातनं कॉमन काढायचं आहे. 36 वाय आहे ना, हे घ्या तुमचं 36 गुणिले y, 36 वाय. आता 36 वाय झालं, हे अधिक वजा येणारी बेरीज वजा गुणाकार कसा असणार, 90 असणार आहे. 36 गुणिले 6 केलं तर ही किती येतील, 216 येतील. पण आपल्याला ही वजा यांच्या विरुद्ध काय करतोय आपण, अधिक करतोय. आता राहिलेला पुढचा भाग लिहा, वजा 216. म्हणून वाय वर्ग वाय वजा 6 अधिक 6 वाय वाय वजा 6 अधिक 36 वाय वजा 6. आणि हे अधिक 216 आणि वजा 216 अधिक 0 करा, नाही केलं तरी चालेल, पण आपली बाकी आहे हे आपल्याला कळव म्हणून लिहिणं गरजेचं आहे. आता पहा या ठिकाणी ह्या गोष्टी सगळ्या कॉमन, प्रत्येकामध्ये तुम्ही भाजक कॉमन काढला, त्याच्यापैकी एकदाच लिहा वाय वजा 6. परत आलेला तुमचा या ठिकाणी हे पहिलं पद वाय वर्ग, या ठिकाणी हे दुसरं पद 6 वाय, परत या ठिकाणी 36 आणि अधिक हे 0 तुमचं या पद्धतीने. म्हणून आपल्याला काय करायला सांगितलं, त्यांनी भागाकार लिहायला सांगितलंय, भागाकार. म्हणून तुमचा भागाकार किती आला, तर वाय वर्ग अधिक 6 वाय अधिक 36 आणि बाकी काय, बाकी किती, 0. चेक करून तुम्ही पाहू शकता या ठिकाणी तुमचा भागाकार आहे वायचा वर्ग वजा 6x अधिक 36. या ठिकाणी पण आपण रेषीय पद्धतीने सोडले, वाय वर्ग अधिक 6 वाय व अधिक 36 आणि बाकी 0. या ठिकाणी पण बाकी 0 आलं. अत्यंत सोप्या पद्धतीची उदाहरणं आहेत मित्रांनो. भाज्य दिलेलं आहे तुम्हाला, 2x चा 4 अधिक 3x चा घन अधिक 4x वजा 2x² अधिक 1 भागिले किती करणार आहे तुम्हाला, भाग किती घालवायचा, 1 अधिक 3. मग या बहुपदीचं प्रमाण रूपात लिहायला लागेल आपल्याला, कारण काय तर हे सगळं वेळ वाकडं इकडं तिकडं तुम्हाला दिलेलं आहे. 4, 3, 1, 2 हे आपल्याला अगोदर व्यवस्थित करून घेणं, म्हणजेच ती बहुपदी प्रमाणित करून घेणं आवश्यक आहे. 2x चा 4 अधिक 3x चा घन, परत आपल्याला हे पाहिजे होतं 2x चा वर्ग, मग परत हे 4x आणि शेवटीच काय आहे, तर एखादे पद आपल्याला हवं ना, स्थिर पद 0 घेऊया. मग याच्यावरून तुम्हाला आता सहगुणक रूप सांगणं शक्य होईल, किती आहे, 2, 3, वजा 2 घ्यायचं, वजा 4 चिन्ह सोडायचं नाही आणि हे 0. ओके, तर या पद्धतीनं तुम्हाला त्याचं सहगुणक रूप या ठिकाणी मिळालेलं आहे, 3 वजा 2 आणि अधिक 4 आहे ना, हे अधिकच आहे, सॉरी, तर या ठिकाणी अधिकच आहे, म्हणजे याचा काही विषय, फक्त प्लस साईन या ठिकाणी द्या. आणि आपला भाजक काय आहे मित्र, भाजक बरोबर तुमचा काय आहे, तर 1 अधिक 3 काय लिहायचं पुढे त्याच्या, असून काय, असून 3 ची विरुद्ध संख्या. 3 ची विरुद्ध संख्या किती आहे, 3 ची विरुद्ध संख्या वजा 3. मग सिंपली आपण या ठिकाणी आता काय करूया, तर हा जो काही आपण सालावाप्रमाणे कार्यक्रम करतो ना, त्याच पद्धतीत स्टेज आखून घ्यायचं आहे आपल्याला. ओके, तर आता या ठिकाणी सगळे हे सहगुणक वळीन या ठिकाणी आपण बसूया, 2, 3, वजा 2 अधिक आहे 4 प्लस आहे, हे वजा 3 या ठिकाणी घेतो आपण भाजकचं आलेले विरुद्ध संख्या म्हणून. तर 2 काय करतो, 2 आहे असं 2 ठेवतोय, 2 3 6 कसलं 6 वजा 6, वजा 6 अधिक 3 काय राहिलं, वजा 3 या ठिकाणी, वजा 3 गुणिले वजा 3, 3 3 अधिक 9 आलं, 9 वजा 2 किती आले, 7 आलं, 7 गुणिले वजा 3, 7 3 21. मग 21 अधिक 4 केलं तर तुम्हाला काय मिळेल, वजा 17 भेटेल. मग 17 गुणिले 3, 17 3 51, हे वजा आणि हे वजा, अधिक 51 आले. मग 51 आणि 0 किती झाली, 51. आणि ह्याला काय करतो, असं आपण ब्रॅकेट करूया, का तर बाकी काय आहे, बाकी.
म्हणून आता आपल्याला याच्यावरून भागाकाराचे सहगुणक रूप, भागाकाराचे सहगुणक रूप काय आले, 2 वजा 3 7 आणि वजा 17 या पद्धतीनं आपल्याला त्याच्या भागाकाराचे सहगुणक रूप आले. म्हणून भागाकार, आता काय काय लोकांना देखील या ठिकाणी ह्या सहगुणकावरून देखील भागाकार बहुपदी लिहिणं हे जरा अवघड जात, लक्षात घ्या. तर या ठिकाणी असं काय नाही, 1 2 3 4 आहे त्या, शेवटचा घात 0 असतो ना, म्हणून किती घेईल, 4 घात. आता ह्यातनं 1 ही 0 घात कमी करा, किती झालं, 3रा घात आहे, म्हणजे घन येईल. इथे किती आहे, 2. तुम्हाला बहुत चल काय दिलंय, एक्स, 2x चा घन. संपलं. इथं काय आहे, वजा 3x, किती नंबर, 2 नंबर, म्हणजे x चा वर्ग अधिक 7, 2 नंतर किती, 1, 7x वजा 17 आणि बाकी बाकी बरोबर तुमची किती आलेली आहे, 31, 51 आलेली. सेम उदाहरण आपण याच पद्धतीनं सोडवूया. कसं आहे, तर या ठिकाणी पहा, आपण सोडवूया. आता एक जरा कलर जरा वेगळा घेऊया, ठीक आहे, रेषीय पद्धतीनं. आता हे उदाहरण रेषीय पद्धतीनं सोडवून घेण्यासाठी आपल्याला या ठिकाणी जे काही करायचंय ते देखील आपण या ठिकाणी, म्हणजे काय लक्षात घ्या, घातांकाच्या उतरत्या क्रमानं मांडणी केलेली असलेलं बरं असतं, कारण एक एक टर्म आपण या ठिकाणी ही करून घेतलेली आहे. ओके, तर या ठिकाणी ही बहुपदी प्रमाण रूपात करून घेतलेली आहे, म्हणून बरोबर 2x चा 4था घात अधिक 3x चा घन वजा 2x चा वर्ग अधिक 4x, ह्याला अधिक 0 वगैरे बाकी पद नसली तरी या ठिकाणी चालतात. एक सिंपल गोष्ट काम करायची या ठिकाणी, इथं काय आहे लक्षात घ्या, तर इथं आहे 2x चा 4था, त्याला काय करायचंय, आपल्याला एक्स याच्यातनं काढायचंय. मग काय करावं लागेल, 4 म्हणून 4x म्हणून 1x गेलं, किती राहिलं, 2x चा घन राहिला. म्हणून बाळानो या ठिकाणी लगेच 2x चा घन आणि ही प्रत्येकामध्ये आता आपल्याला ऍड करून आणायचं, 2x घन गुणिले 2x चा 4था. पहिल्या पदाकडे फक्त पहिलं कॉन्सन्ट्रेशन करायचं. आता काय राहिलं, 2 3 6x घन हे अधिक येईल, तर ते वजा करून घ्यायचं. का, तर तो नियमच आहे, वजा करून, कारण ही वाढीव पद आहे, एक्स्ट्रा आलेलं पद आहे, ते आपल्याला माहित काढून टाकावं लागेल, नाहीतर ह्याची व्हॅल्यू पूर्ण गणिताची चेंज होईल ना. 2 3 6x चा घन अधिक 3x चा घन, पुढचं जे आहे असं या ठिकाणी लिहूया आपण, वजा 2x वर्ग अधिक 4x. आणखी हे उदाहरण सोडवत सोडवत काय करायचं, एका गोष्टीकडे लक्ष द्यायचं, ज्याचे घातांक सारखे सारखे येतात ना, समान समान येतात, त्यांची बेरीज आणि वजा बाकी काय असेल ते पटकन करून घ्यायचं. तर पहा, या ठिकाणी वजा 6x चा घन आणि 3x चा घन केल्यानंतर तुमच्याकडे शिल्लक काय राहणार आहे, तर तुमच्याकडे शिल्लक राहील किती, वजा 3x, कारण मोठे तर तुम्ही सिम्बॉल देणार आहे, वजा 3x चा घन. एवढ्यापैकी एवढी पदवली, आता राहिली काय पुढची, तर हे वजा 2x वर्ग अधिक 4x. आता टार्गेट आहे आपलं, हे काय टार्गेट आहे, तर हे टार्गेट आहे, तर बघा चला त्याच्याकडे जा, हे आलेलं आलं आहे आज, वजा 3x वर्ग आहे बाळा, काय, वजा 3x चा वर्ग आहे. आता 6x च्या व्यतिरिक्त 6 करून घेतला आपण त्याच्या ठिकाणी, त्याच्यातून वजावट करून घेतल्यानंतर आपल्याला जे काही शिल्लक राहिले ते या पद्धतीने इथे राहिलेलं आहे. आता बघा ह्यातून काय करणार आहे तुम्ही, वजा 3x चा घन आहे, म्हणजे हिथं वजा घेऊ, 3x घेऊ, आणि हिथं काय आलं, 1 अधिक 3. आता बघा इथं काय होणार आहे, 3x गुणिले 3x चा वर्ग, इथं काय आहे, घन आहे ना, 1 कमी पडतं, घेऊन टाका वजा 3x वर्ग आधी. मग आता 2 3 6 कसला आहे, वजा 6, कसा आहे, वजा 6 येणार आहे ना, 3 वजा 3 3 9 येणार, लक्षात घ्या, वजा काय ना, 3 3 9 येणार आहे. ही कंस पूर्ण करा, आता वजा 3x वर्ग 3 लागून 3 3 9 येईल, हे तुमचं उत्तर असणार आहे पहिले, 9x चा वर्ग. तर आपल्याला पहा या ठिकाणी 3x वर्ग
वजा आलेला आहे ते काय करणार आहोत आपण अधिक करून घेणार आहोत. आता हे राहिलं पुढचं पद जसेच्या तसं 2x² + 4x. पुन्हा आपण हे 3x + x + 3 वरच लिहायचं आहे, जास्त सोडवल्यासारखं वाटू नये. त्यात काय विशेष असं काही नाहींची वजाबाकी होती, दोघांचं घातांक समान आलं. 9x² - 2x² गेलं, किती राहिलं 7x² + 4x. आता कोणाच्या आपल्याला मिसळायचं आहे, याच्याकडे यायचंय. चला आता 2x³ + 3x² + 3 7x, याच्यातून 1x फक्त काढायचं आहे, म्हणजे किती राहिले आपल्याला 7x + 1 + 3. लक्षात घ्या 7x × 1 = 7x². आता हे या ठिकाणी एक्स्ट्रा जपत आहे, 7³ = 21, किती आलं 21 + 21 आलं, ते काय करू -21. आता राहिलं काय 4x, म्हणजे या ठिकाणी -4x. म्हणून 2x³ + 3x² + 7x + 3 यांचे घातांक समान आहेत, म्हणून बळवण्याची काय करतोय आपण बेरीज किंवा काय करतो त्याची वजाबाकी करतो. आता -17x मध्ये जर +4x मिळवले तर 21 मधून किती होणार आहे आपल्याकडे -17x. आता शेवटी 17x राहिलं, राहिले ना या ठिकाणी 17x, हे 17x आहे. मग ह्याच्यामध्ये पण आपल्याला 1+3 पद कॉमन काढता येईल. चला अजून एकदा 2x³ + 3x + 3 + 7x + 3 वरच आय असं लिहिलेलं आहे. तर याच्यातून काय करायचं आहे आपल्याला -17 हे आपण काय केलं कॉमन काढलं, काय ह्याच्यामध्ये ऍड करणार आहे 1+3 -17x × 17x आणि -17 × 17 = 51. -51 आलं तर ते काय करायचं 51 करायचं आहे. मग पहा या ठिकाणी काय झालं, तर प्रत्येक पदामध्ये 1+3 1+3 1+3 हे आपल्याला कॉमन मिळालेलं आहे, म्हणजे प्रत्येक पदाला आपण भागलेलं आहे 1+3 यानं. म्हणून आपल्याला काय करावं लागेल, या सगळ्यांपैकी एकदा लिहा 1+3 आणि आता या ठिकाणी काय लिहिणार आहे तुम्ही हा भागाकार 2x³ हे काय -3x² इथं काय आहे +7x, इथे काय आहे -17 कम्प्लीट +51 म्हणून भागाकार बरोबर काय आला बाळांनो, तर 2x³ + 3x² + 7x + 17 आणि तुमची आली बाकी 51. आणि इकडे एकदा जरा थोडस वळून बघा मित्रांनो काय, तर या ठिकाणी तुमचा भागाकार आणि बाकी किती, या ठिकाणी तुमचा भागाकार आणि बाकी किती आहे पहा. या पद्धतीने तुम्ही ही सर्व उदाहरणे तुम्ही सोडवू शकता लक्षात. तर पहा जर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला हे मी आतापर्यंत सांगितलेले जे काही 5-6 एक्झाम्पल आहेत हे जर तुम्हाला व्यवस्थित समजली सुटली तर नक्की कमेंट करून सांगा. हे 5व आणि 6व्यासाठी एक स्वतंत्र मी व्हिडिओ करेन. तुम्हाला आवडला असेल नक्की समजला असेल तरच लाईक आणि शेअर करा तुमच्या मित्रांसोबत, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आपल्या युट्यूब चॅनलचं नाव आहे बाळानो रयात एज्युटेक. तर या पद्धतीची सगळ्या प्रकरणाची व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आपल्या या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. 8वी 9वी आणि 10वी हे सर्व गणित विज्ञानाचा अभ्यासक्रम आपल्याकडे पूर्ण असतो. तर चला थांबूया या ठिकाणी. जय हिंद, जय कर्मवीर.